दिला, तर गोलंदाजीसाठी येतोय आदेश कडू ज्याने या अगोदरच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतलाय, तर स्ट्राईक वर आहेत ज्याने देखील या अगोदरच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतलाय, मंगेश वैती अर्थातच या माहुल गावच्या क्रिकेटला पडलेलं गोड स्वप्न, स्वप्नाचं नाव मंगेश वैती, फलंदाजीसाठी सज्ज होतोय. आदेश युद्ध सुरू आहे रणांगणामध्ये, अर्थातच मैदानामध्ये 22 यार्डच्या खेळपट्टीमध्ये आणि या वर्तुळाकार मैदानामध्ये कोणता संघ जिंकणार, सोनारी उरण रायगड की माहुल चेंबूर मुंबई. पहिल्या चेंडूवर बिग हिट करण्याचा प्रयत्न, हा वेत चेंडू जातो क्षेत्ररक्षक टप्पू चेंडूच्या खाली येतो आणि विकेटचा पतन, मंगेश वैतीच्या खेळीचा खात्मा या ठिकाणी होताना पाहायला मिळतो. मोठा धक्का, मोठा हैदराबाद असतो. धन्यवाद डीजे. तर मंगेश वैतीचा रूपात पहिला धक्का बसतो, त्याची जागा घेण्यासाठी त्याचाच बंधू अर्थातच कल्पेश वैती मैदानात जातोय, तर यश मिळतोय मात्र या ठिकाणी गोलंदाज आदेश या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पुढचा चेंडू सुरू, कृपया डोलावला जातोय, सचिन काटकर ब्रँडेड फटका पाहायला मिळतो, चेंडू सीमारेषा पार चौकार. दर्याचे बारो वारी नातवा होर नाही चालेल, दर्याचे बारो वारी नातवा होर नाही चालेल, दर्याचे बारो वारी नातवा होर नाही चालेल. पहिल्या चेंडूर मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नात मंगेश बाद झाला, परंतु सचिन काटकर स्ट्राईक वर आहे. पुढचा चेंडू फुलटॉस पद्धतीचा, हा चेंडू अडवला जातोय, निर्धाव चेंडू जे सांगता होते प्रभावित करतो हा गोलंदाज आदेश, निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते, आदेशचा वेग प्रभावित करतोय. सचिन काटकर एक सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू या कोळी क्रिकेट मध्ये ज्याचं नाव घेतलं जात. हा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, सुरेख फटका कलात्मक फटका पाहायला मिळाला चार धावांसाठी. चोऱ्याचे बाव्या वरी नाकवा कोण काय उभार, चोऱ्याचे बाव्या वरी नाकवा कोण काय उभार, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आपल्या कोळी बांधवांचा खेळ पाहण्यासाठी झालेली आहे. हा चेंडू स्कोअरलेगच्या दिशेने पटवला जातो, पाहिलं शॉट, स्कोअरलेगचा खेळाडू मात्र आतमध्ये आहे. चार झाला फलंदाज सचिन काटकर जी खेळी पहा, एक पहिला पॉइंटला तदनंतर कव्हर तदनंतर स्क्वेअर लेग, म्हणजे मैदानाच्या प्रत्येक भागामध्ये ज्या ठिकाणी गॅप आहे त्या ठिकाणी चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातो, याला म्हणतात कलात्मक फलंदाजी. आता मात्र हळूवार पद्धतीने टाकला चेंडू, प्रभावित करतोय परंतु गोलंदाज, परंतु एक धाव जरूर मिळणार आहे. आणि दोन्ही संघांची तुलना केली तर सोनारी संघाच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा होत्या 17, परंतु पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा झाल्यात माहुल संघाच्या मंगेश वैतीच्या माघारी परतल्यानंतर, आणि अजूनही 3 षटक बाकी आहेत आणि 31 धावांची आवश्यकता विजयासाठी आहे माहुल संघाला. Yeah.
पप्पू गोलंदाजी साठी येतोय संदीप पाटील। आज मात्र आपल्या संघासाठी फलंदाजी मध्ये दोन चौकार लगावले। गोलंदाजी मध्ये या अगोदरच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली आहे आणि जर संघाला जिंकून द्यायचं असेल तर महत्त्वपूर्ण अशा विकेट मिळवावे लागतील, संघाला थांबावे लागेल प्रतिस्पर्धी। परंतु माहुल संघाला सचिन काटकरचं खेळपट्टीवर जास्तीत जास्त उभं राहणं गरजेचं आहे, कारण संपूर्णपणे बहरात आलाय तो, मैदानाच्या प्रत्येक दिशेने फटके खेळतोय। पदल ललित तो चांगलं होतोय, फुटवर्क चांगलं होतोय, चेंडू फुटबॉल प्रमाणे दिसतोय, तो सचिन काटकर फलंदाजी करतोय। हो हा चेंडू घनश्याम माफ करा संदीप पाटीलचा, पप्पू म्हटलं की अंडरमचा घनश्याम शिंदे आठवतो आणि त्याचं नाव तोंडात येतंय। संदीप पाटील गोंधाव चेंडूची सांगता होते। हा चेंडू हळूवार पद्धतीने टाकला गेला, आमंत्रण दिलं मोठा फटका खेळण्यासाठी, अतिशय चपळाईने एक धाव पूर्ण केली जाते, दुसरा धावेचा प्रयत्न थोडासा उशीर प्रशांत कडूला झाला, ते हेरलं दोन्ही खेळाडूने। आणि व्हेरिएशन पाहायला मिळतंय संदीप पाटीलच्या गोलंदाजीमध्ये, पहिला चेंडू वेगवान पद्धतीचा आतमध्ये येणारा चेंडू टाकला, परंतु आताचा चेंडू थोडीशी उंची दिली, फ्लाईट दिली आणि हळूवार पद्धतीचा चेंडू लेग स्पिन पद्धतीचा टाकण्याचा प्रयत्न होता। म्हणजे या दोन्ही मिश्रणामुळे पहिल्या दोन चेंडूवर चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल संदीपची। हा चेंडू बॅकफुटला जात पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय, संदीप पाटील चेंडूवर येत आहेत, एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाईल ती 16 धावांवर। सामना पुढे घेऊन जावा लागेल, कल्पेश वैती स्ट्राईकवर सल्ला फलंदाजीसाठी सज्ज होतोय, ज्याला देखील आम्ही विकोरियन संघात खेळताना पाहत असतो। पुन्हा एकदा चेंडूला उंची दिली, फ्लाईट दिली, फ्लाईटच्या जोरावर बीट केलं म्हणावं लागेल, एक धाव परंतु एका धावेपासून रोखू शकत नाहीये। आणि हे क्रिकेटचं सूत्र आहे, ज्या वेळेला तुम्हाला मोठा फटका येत नाही त्यावेळेला तुम्हाला एक धाव काढावी लागते। मी विनंती करेन शशिकांत कोळी, आपण व्यासपीठावर हेमंत कोळी यांच्याशी संपर्क साधायचा आहे। शशिकांत कोळी हा चेंडू मुलाच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला, लंगपला चेंडू गेला, एक धाव मिळेल। पप्पू सुरेख गोलंदाजचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवतोय, मोठ्या फटक्यापासून वंचित राहिले आतापर्यंत म्हणावं लागेल, कारण पाच चेंडू झालेत या षटकामध्ये आणि पाच धावा दिल्या आहेत त्या पप्पूने। पुन्हा एकदा संदीप पाचशे कडा घेतली गेली कदाचित आणि विकेटचं पतन होतंय, पप्पूचं व्हेरिएशन कामाला आलं आणि त्याच्यामुळे यश मात्र या ठिकाणी मिळतंय। पाणी पंचांसाठी धावा धाव फलकावर चालल्या, दोन षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावांची आवश्यकता असताना 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे। तर पप्पूचं हे षटक सामन्यामध्ये घेऊन आलं ते मात्र सोनारी संघाला, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत या खेळामध्ये कधी काय होईल याचा मात्र नेम नाही, चढ उतार या सामन्यामध्ये असेच चालू राहणार आहेत, कारण फाईट आहे दोन बलाढ्य संघांमधील। माझ्यामध्ये पाणी घेऊन एकाच जणाने आत्मेत जा, चार चार स्वयंसेवक आतमध्ये गेलेत आणि चारीच्या चारी धानाडीचे कार्यकर्ते दिसत आहेत। आणि लवकरात लवकर गणेश इलेव्हन मध्ये संघात, जो लवकर येईल तो गणेश इलेव्हन संघात पहिल्यांदा। तर जाऊया सामन्याकडे आपण, हा झाला सामन्याची लढत मात्र या ठिकाणी जबरदस्त सुरू आहे। कल्पेश माहुलकर मैदानात गेल्या अर्थातच कडक, त्याच्या बरोबर फलंदाजी करतोय सदाबहार सचिन काटकर, या सामन्याला पुढे घेऊन जावं लागेल। आता मात्र या ठिकाणी जो संघ कामगिरी उंचावणार आहे तो जिंकणार आहे, ज्याची कामगिरी खालावणार आहे तो पराभूत होणार आहे। सामना 50-50 अजूनही आहे, कारण दोन षटकांमध्ये 18 धावा झाल्या, दोन षटकांमध्ये 26 धावा करायच्यात, परंतु हे माहुलचं मैदान आहे, षटकार म्हणजे या ठिकाणी मोठं असं काही नाहीये षटकार या मैदानात, कारण गेल्या शनिवारी या मैदानात एक विक्रम झाला, 92 षटकार 7 सामन्यांमध्ये खेळले गेले होते। तर आहे इतिहास आहे गोलंदाजीसाठी, चंद्रकडू गोलंदाजी मार्कवर येतोय, सोनारीचं संकोट मचूक म्हणून देखील ओळखला जातो, परंतु फलंदाजीसाठी मॅन इन फॉर्म सचिन काटकर। कोलवटाचा हा चेंडू डिपेक्सच्या कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय, पप्पू जिताच्या सपड्याने येतोय, थोडीशी चूक त्याच्याकडून होते आणि चुकीला माफी नाही, एका धावेचं रूपांतर दोन धावांमध्ये होतंय। तर हा सामना अशाच प्रकारे पुढे 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 पुढे
तर अतिशय चुरशीचा सामना सुरू आहे. सोनारी वर्सेस माहूल, उरण वर्सेस चेंबूर, मुंबई वर्सेस रायगड. चिकडा घेतली जाते, हवेत चेंडू जाईल, एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 धावांवर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. अजूनही 23 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक असतील ते 10. 10 चेंडू, 23 धावा, 23 धावा, 10 चेंडू. माहुल सोनारी, सोनारी माहुल. पप्पू की मंगेश, मंगेश की पप्पू. अमित कोळी की सुनील कडू, सुनील कडू की अमित कोळी. मुंबई की रायगड, उरण की चेंबूर, सोनारी की माहुल. असा सामना या ठिकाणी रंगतोय. हा चेंडू सहावेत जातो. चेंडू क्षेत्ररक्षक पप्पू आणि विकेटचं पतन होत आहे. कल्पेश माहुलकरच्या महत्वपूर्ण विकेटचं पतन या ठिकाणी होत आहे. धोक्याच्या क्षणी फलंदाजीसाठी मैदानात दाखल होतोय. मौक्याच्या क्षणी महत्वाचा विकेट बाद होतोय. संघाचं समीकरण बदलतंय. जयंत कडून यश मिळतंय म्हणावं लागेल. आणि 3 चेंडू 3 धावा याने देखील दिलेले आहेत. अजूनही 9 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी धावांची आवश्यकता असणार आहे ती 23 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू आहेत ते 9. तर फलंदाजीसाठी या माहुल क्रिकेटचा ब्लास्ट, अर्थातच त्याच्या डिक्शनरीमध्ये प्लेट नावाचा शब्दच नाहीये, तो मैदानात गेलेला आहे. सुनील माहुलकर फलंदाजीसाठी मैदानात दाखल झालेला आहे. अर्थातच पोलाड या नावाने प्रसिद्ध आहे. तर 9 चेंडू आणि 23 धावा, 23 धावा, 9 चेंडू. सोनारी माहुल रिपीट करण्याचा प्रयत्न. सुरक्षक फटका मारला जातो. क्षेत्ररक्षक चेंडूवर येण्याच्या अगोदर चेंडू सीमा रेषेपार. षटकार. तर अतिशय सुंदर फलक. सचिन काटकर डोक्यावर बर्फ ठेवलाय जणू काही, त्या पद्धतीने फलंदाजी करतोय. विकेट जात आहेत, त्याला त्याचं काही पडलेलं नाही. मला माझे गेम खेळायचंय, मला माझ्या संघाला पुढे न्यायचंय. एक एक जबरदस्त फटका. आता मात्र गिअर पण चेंज केलाय. या अगोदर चौकार मारत होता, आता षटकार मारतोय आणि सामन्याला पुढे घेऊन चाललाय तो मात्र फलंदाज सचिन काटकर. तर गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा जयेंद्र कडू फ्रॉम सोनारी. समीकरण बदलतंय. हा चेंडू अखोट डब्याचा हा देत जातो. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि विकेटचं पतन. मोक्याच्या क्षणी विकेट या ठिकाणी गमवावा लागलेला आहे. समीकरण बदलतंय. 7 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. तर मोक्याच्या क्षणी बाद झाला तो सचिन काटकर, परंतु त्या अगोदर आपल्या संघासाठी 25 धावा लगावतो. जोरदार टाळ्या त्यासाठी झाल्या पाहिजेत, परंतु संघाला अर्धवट वाटेवर सोडून माघारी परतलेला आहे आणि याची अपेक्षा मात्र त्याच्या संघाच्या पाठी राखायला नसणार आहे. परंतु माहुल क्रिकेटचा ब्लास्ट मैदानात फलंदाजी करतोय. येणारे चेंडू आहेत ते 7 आणि विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. 7 चेंडू, 17 धावा, 17 धावा, 7 चेंडू. माहुल सोनारी, सोनारी माहुल. अमित कोळी, सुनील कडू, सुनील कडू, अमित कोळी. जयेंद्र कडू गोलंदाजी मार्गवर फलंदाजीसाठी सुनील माहुलकर. सामना रंगतोय, सामना रंगतदार पाहायला मिळतोय प्रत्येक क्षणोक्षणी. म्हणजे कधी सामना माहुलला तर कधी सोनारीला जातोय. माहुल सोनारी, सोनारी माहुल करत करत सामना पुढे 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 चाललाय. सामना कोण जिंकणार? जयेंद्र रिपीट. समोरच्या दिशेने करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पप्पू. चेंडू क्षेत्ररक्षक मात्र लाजबाब होते. चौकार काय जरूर झाला नाही, परंतु या ठिकाणी 2 धावा वाचवलेल्या आहेत. प्रतिस्पर्धी संघाचा जरी असेल तरी पप्पूसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तर याला म्हणतात क्रिकेट. क्रिकेट मात्र दोलायमान स्थितीत आहे या ठिकाणी.
सहा चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असणार आहे. धाव संख्या झाली होती 29. सहा चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. सामना रंगतदार ठरतोय. माहुलच्या प्रत्येक क्रीडा रसिकांच्या मनामध्ये षटकार असणार आहे, चौकार असणार आहे. षटकार चौकार खरं सामना रंगतोय. सहा चेंडू आणि 15 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. जिंकेश कडू स्ट्राईकवर, नॉ स्ट्राईकला सुनील माहुलकर गोलंदाजीसाठी. नवन कडू. पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला, सोनारी की माहुल, माहुल की सोनारी. एखादा षटकार मॅच मध्ये पुन्हा एकदा जाण घेऊन येणार आहे. स्ट्राईक वर जगदीश कडू फलंदाजीसाठी. महामुकाबला माहुलच्या मैदानामध्ये. नरेश नकवा चषक. हा चेंडू पहिल्या चेंडूवर सर्व षटकार मारला जातोय आणि पहिल्या चेंडूवर षटकार वसूल केला जातो आणि मैदानाच्या चारही बाजूने टाळ्यांचा गजर. याला क्रिकेट म्हटलं जात. अखू टप्प्याचा चेंडू तुम्ही डीजे थांबा. पाच चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. जगदीश कोळी ब्रँडेड फटका पाहायला मिळाला 6 धावांसाठी. जगदीश टायगर आहे, वाघासारखा झुंजतोय मैदानात. गेल्या गेल्या पहिल्या चेंडूवर षटकार लगावतो. तर गोलंदाजी मार्कवर नयन कडू. पाच चेंडू 9 धावांची आवश्यकता कंपल्सरी असणार आहे. पुढचा चेंडू बाहेरच्या पट्ट्यात काही येऊ शकला नाही आणि सैर चेंडू घोषित केला जात. सैर चेंडू या ठिकाणी घोषित केला जातोय. पाच चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे ती. 8 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू आहेत ते. 5 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल. कोलोटप्याचा हा चेंडू. एक धाव पूर्ण केली जाते चुकाच्या चपळाईने. त्या ठिकाणी पप्पू पोहोचतो. एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. सामना रंगतदार ठरतोय. 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. तर सामना कुठे जाते पाहिजे. 4 चेंडू 7 धावा, 7 धावा 4 चेंडू. गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा सज्ज होत होते. नवीन कडू फलंदाजीसाठी सुनील माहुलकर. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. खोलवर टप्पा चेंडू लँड केला जातो. संदीप पाटील त्या ठिकाणी. चित्याच्या सप्लाईने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण. सामना रंगतदार ठरताना पाहायला मिळतोय. टाळ्यांचा गजर. तीन चेंडू आणि 5 धावा. डीजे थोडा वेळ थांबा, तुमच्याकडे जरूर येईल, तुम्हाला संधी मिळेल. 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. सामना एवढा रंगतदार ठरतो की कॉमेंट्री बसून होत नाहीये, उभे राहून करतो. 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 5 धावा, 5 धावा 3 चेंडू. माहुल सोनारी, सोनारी माहुल. उरण चेंबूर मुंबई, रायगड रायगड मुंबई. नरेश नकवा स्मृती चषक माहुल कोळीवाडा. तर सामना रंगतदार ठरताना पाहायला मिळतोय. प्रेक्षक मात्र तूर प्रचंड संख्येने. कोण सामना जिंकणार? तर स्ट्राईकवर आहे पोलाड सुनील माहुलकर. 9 कडू गोलंदाजी मार्कवर सोनारीसाठी. कोलाडने मात्र या ठिकाणी सामना जिंकून दिलेला आहे. षटकार मारत
सामना अटीतटी झाला, शेवटच्या क्षणी सोनारी पराभूत जरूर झालाय, तर मी सर्वांना विनंती करीन सोनारी संघासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आज मुंबईत येऊन चांगला परफॉर्मन्स त्यांच्या वतीने पाहायला मिळाला, परंतु मोक्याच्या क्षणी माहुल क्रिकेटचा ब्लास्ट अर्थातच सुनील माहुलकर मदतीला संघाचा धावून आला आणि माहुल आता मात्र दोन दोन बरोबरी झाली असं म्हणूयात ना. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातो सचिन काटकर, अप्रतिम गोलंदाजी आणि अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते. सचिन काटकर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. तर अर्थातच राजेश जी यांच्या शुभास्ते पारितोषिक दिलं जाणार आहे. माहुल विजयी झाला प्रेक्षकांमध्ये मात्र नक्कीच नऊ चौपन्न पाहायला मिळत आहे. सोनारी संघ कामगिरी करत असतो होती, परंतु शेवटच्या षटकात आणि त्याबद्दल मात्र राजूजी पुन्हा एकदा एखादं सुंदर गाणं आपल्या समोर पेश करतील. हॅलो भाऊ भाऊ ऐकू दे ना. हॅलो भाऊ तरा बेस आणि ऐकू दे ना. मॅडम 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 ऐकू दे ना. ऐकू दे बेस धन्यवाद.
अधिकारी अधिकारी सत्य गायक राजेश अधिकारी मात्र अंतर्मुग्ध के लिए गणेश गायकवाड़ मैदान खाली करायचं मॅचला सुरुवात करायची अमित निर्णय कळवा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला फलंदाजीसाठी कारदांडा आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची सामना सुरुवात करायचा सामना सुरुवात करायचे खारदांडा वर्सेस सामना मात्र माहुल होईल गणेश गायकवाड कुठे असेल तरी या ठिकाणी संपर्क साधायचा गणेश गायकवाड तर सामन्याकडे जाऊयात यानंतर होणारा सामना सेमीफायनलचा असणार आहे चार चार अमित चार षटकार चार षटकांचा सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे सेमीफायनल भावेशाला भावेश बोलो भावेश वरती भावेश पाटीलच्या आगमन करावरती अरे आवाज बॅट्समन पाठवा सचिन सचिन परवाडी बॅट्समन पाठवा लवकर तर खारदांडा वर्सेस माहुल असा सामना खारदांडा कोळीवाडा वर्सेस माहुल कोळीवाडा अशी लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे दोन्ही संघ आपले अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवा खारदांडा 12वा खेळाडू तर तर खास सोनारी वरून उरणचा संघ या ठिकाणी उपस्थित झाला होता सुनील कडू यांचा त्या संघाचा देखील मनापासून आभार प्रशांत कडू आपला देखील मनापासून आभार आपण या ठिकाणी उपस्थित झाला त्या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवली आणि चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळाली पाऊस संघाला काटेची टक्कर देताना पाहायला मिळाला आपला संघ चार षटकांचा सामना असेल
मॅच सुरू करायची हरीश चाचड आणि राकेश सालियन सलामीची जोडी मैदानात उतरते खारदांडासाठी. तर गणेश इलेव्हन माहुल साठी पहिले षटक कोणाला घेऊन आमंत्रित केलं जाते पाहिजे. चार षटकांचा असणारा हा सामना. तर या क्रिकेटच्या सामन्यासाठी न्यू अहमदाबाद स्पोर्ट्सचे मालक भगवानजी सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. माहुल संघाचे ते ऑफिशियल किट पार्टनर देखील आहेत. मुस्क्या काही मुंबईतील संघ त्यांनी सिलेक्ट केले जे किट पार्टनर असणार आहेत त्यांचे आणि त्यापैकी एक माहुल संघ आहे. बरोबर आहे ना. तर जसा सामन्याला सुरुवात होईल मी तुम्हाला घेऊन जातो गणेश गायकवाड यांच्याकडे. धन्यवाद सर. तुमचा विराट आहे ना नरेश नागवा स्मृती चषक. आजचा सेमीफायनलचा सामना, सेमीफायनलच्या सामन्यात पोहोचले संघ तो म्हणजे गणेश इलेव्हन माहुल वर्सेस खारदांडा इलेव्हन. गणेश इलेव्हन क्रिकेट क्लब आयोजित नरेश नागवा स्मृती चषक 2017 ओरम क्रिकेट स्पर्धा दिनांक 1-2. आजचा दुसरा दिवस कालच्या सत्रात गेलेला संघ म्हणजे मंदा बॉईज. प्रथम पारदर्शक रोख रक्कम 1,00,000 रुपये, द्वितीय पारदर्शक रोख रक्कम 51,000, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट गोलंदाज व सामनावीर. पहिलं शतक घेऊन येतोय कल्पेश मावळकर. खूप सुरक असा चेंडू पण मंगेश वैती यांनाही तो चेंडू काय समजलेला नाही. दोन धावाने संघाची धाव संख्या उघडते ती दोन. प्रमुख मार्गदर्शन माजी नगरसेवक मानिवशी राजेंद्र मावळकर साहेब, माजी नगरसेविका श्रीमती सीमा मावळकरताई यांचे आम्ही स्वतःच्या ऋणी आहोत. खूपच सुरेश चेंडू तेवढा चांगला तटवला आणि मला वाटतं सुरेश चेंडूचा प्रयत्न आणि सीमा रेषा पार आणि हा षटकार. खूपच सुरेख फलंदाजी. पहिला चेंडूवर निर्धाव चेंडू होता पण तो मंगेश वैद्यांना काही समजला नव्हता. दुसऱ्या चेंडूवर षटकार. खूपच चांगला चेंडू रिव्हर्स अटेन करण्याचा प्रयत्न फसलेला आहे आणि खूपच चेंडू फेक चांगली आणि हा निर्धाव असाठी चेंडू चांगला कमबॅक. कल्पेश माहुलकर यांच्याकडून संघाची धाव संख्या झाली होती 8, बिनबाद 8. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहे. चौथा चेंडू घेऊन येतो तो म्हणजे कल्पेश माहुलकर. त्याला सामोर जातो तो सलामी फलंदाज हरेश राकेश. खूपच सुरेख फलंदाजी करतो तो म्हणजे आपल्या संघासाठी हरेश. चौथा चेंडूचा मारा घेऊन येतो कल्पेश माहुलकर. सामोर जातो हरेश. खूपच सुरेख असा चेंडू आणि यॉर्क पद्धतीचा चेंडू होता. पूर्णपणे बीट झालेला आहे पण एक धाव पूर्ण या एक धावाने संघाची धावसंख्या सरसावते. संघाची धावसंख्या झाली होती 9-9 खारदांडा इलेव्हन. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे. सुरेख गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी कल्पेश माहुलकर उर्फ कडाय. खूपच सुरेख गोलंदाजी. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू होता. त्याचा मान सन्मान करत टायगर यांनी हा चेंडू ठेवून काढला. संघाची धावसंख्या सरसावते. एक या धावाने संघाची धावसंख्या झाली होती 10-10. अजून या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. सुरेख गोलंदाजी करतो तो म्हणजे कडक. आपल्या संघासाठी चेंडूर परिसरातील हा नावाजलेला फलंदाज गोलंदाज सुपरस्टार कल्पेश माहुलकर. खूपच चांगला चेंडू तेवढा चांगला झेल घेण्याचा प्रयत्न आणि हा विकेटचा पतंग होत आहे. पहिला सतरा बसतो म्हणजे खारदांडा इलेव्हन हरेशच्या रूपात डीजे.
पहिला विकेटचा पतंग होतोय हरेशच्या रूपात आणि हरेशची जागण्यासाठी आला होता म्हणजे विजय पहिल्या विजय आपल्या संघासाठी काय करतोय. पहिलं षटक संपलं एक षटकाखेरी संघाची धावसंख्या झाली होती म्हणजे दहा एक गडी बाद दहा खारबांडा संघासाठी दुसरे वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय म्हणजे सचिन काटकर नावाजलेला फलंदाज नावाजलेला गोलंदाज सध्याच्या सत्रात खूपच फॉर्मात असलेला फलंदाज याच फलंदाजाने घातला झालेला सध्या 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये राहुल जोगाड याला 3 षटकात 18 धावा पाहिजे असताना राहुल जोगाड्याला 1 षटकात 18 धावा मारून तो सामना संपलेला होता. तोच तो फलंदाज म्हणजे सचिन काटकर आता गोलंदाजीच्या मार्फत घेऊन येतो पहिला चेंडू सामरत होतो धडकेबाज फलंदाज टायगर खूपच चांगला चेंडू तेवढा चांगला पटवला लेगच्या दिशेने पाहू तिकडे क्षेत्ररक्षण आणि एक धाव पूर्ण दुसरे घेण्याचा प्रयत्न खूपच चेंडू खूपच सुरेख गोलंदाजी चांगला कमबॅक मंगेश वैथी 3 चेंडू 7 धावा दिल्या आणि 1 गडी टिपलेला आहे अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. मंगेशांचा 4था चेंडू सामर्थ्यात येतो म्हणजे सचिन स्लो रन पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता प्रयत्न असफल हा निर्भाव चेंडू या अवंतर भावाने माफ करा हे अवंतर धावाने संघाची धावसंख्या सरसा होते 32 हॅलो सांगितलं 7:30 पर्यंत आता मी कॉमेंट्री करतो हा संघाची धावसंख्या सरसा होते 32 धावा मगेश यांचा अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. खूप चांगला चेंडू तेवढा चांगला दडवला आहे पण नो मॅन्स लँड मध्ये 1 धाव पूर्ण दुसरी घेण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं तर सोप्या रीतीत 2 धावा या 2 धावाने धावसंख्या सरसावते धावसंख्या झाली होती म्हणजे 34 अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत मंगेश यांची संघाची धावसंख्या 34 4 गडीबाद 34 खारदांडा 11 खूपच सुरेख सामना सेमी फायनलचा सामना या सामन्यात जो जिंकेल तो फायनलला लढत करेल ते म्हणजे बंडाबाईज या संघाबरोबर खूपच सुरेख असा पटवलेला फटका 1 धावेवर समाधान मना लागत आहे. या 1 धावेने संघाची धावसंख्या झाली होती म्हणजे 35 4 गडीबाद 35 अजून या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. मंगेश वैतीचा शेवटचा चेंडू सामर्थ्यात होतो म्हणजे सचिन माहुल हा चेंबूरचा नंबर 1 संघ आहे खूपच नावाजलेला संघ चेंबूर परिसरातील ग्रामीण विभागातील खूपच नावाजलेला संघ गणेश लेवन माहुल आणि पहिलाच अवंतर धाव वाईट घोषित करता 1 धाव सरसावत आहे धावसंख्या झाली होती 37 प्रशांत काटकर यांचा पहिला चेंडू आणि पुन्हा एकदा अवंतर धाव काहीशी लाईन लेन भेट मिळत नाही आहे त्यांना टप्पा चुकीचा असल्यामुळे अवंतर धावेच्या दिशेने जातो हा चेंडू या 2 धावा अवंतर मिळतात त्यांना या 2 धावाने संघाची धावसंख्या झाली 38 ही 1 धाव 2 चेंडू वाईट टाकल्या होत्या. प्रशांत याला सामोर देतो गणेश पाहूया गणेश आपल्या संघासाठी किती धावा जमा करतो खूपच सुरेख चेंडू झेलता पण काहीसा झेल सुटलेला आहे आणि 1 धाव संघाची धावसंख्या झाली होती 39 अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. हुरहुर 4 षटकांचा सामना त्यातील अजून 5 चेंडू शिल्लक आहेत संघाची धावसंख्या झाली होती 39 4 षटक 4 गडीबाद 39 खूपच चांगला चेंडू तेवढा चांगला दडवला पोलाडचा झेल घेण्याचा प्रयत्न आणि काहीसा पुढे चेंडू होता 1 धावेवर समाधान मानायला लागला खूपच चेंडू चांगली फेक आणि या 1 धावने संघाची धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 40 अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत पाहूया 4 चेंडूवर किती धावा जमा करतायत. छोटा चेंडू तेवढा चांगला पटवला लेगच्या दिशेने तिकडे 1 धाव पूर्ण कचर क्षेत्ररक्षण दुसरी घेण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं इथे दुसरी घेण्याचा प्रयत्न होता पण प्रयत्न फसलेला आहे 1 धावेवर समाधान मानायला लागत आहे. या 1 धावाने संघाची धावसंख्या झाली होती 41 अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे शेवटचा षटक आहे शेवटचे चेंडू आहेत मला वाटतं या षटकात जर
षटकार चौकार पाहायला मिळाले असते तर बलाढ्य अशी धावसंख्या जमा झाली असती, कारण की समोरचा संघ हा खूपच बलाढ्य संघ आहे. मंगेश वळतीचा संघ आहे, कल्पेश माहुलकरचा संघ आहे, फोलारचा संघ आहे, खूपच नावाजलेले फलंदाज आहेत. आणि मला वाटतं पुन्हा एकदा वाईट चेंडू, आणखीन एकदा एक अवंतर धाव. या अवंतर धावाने संघाची धावसंख्या झाली होती म्हणजे 42. 3 अवंतर धावा या षटकात पडलेल्या आहेत, म्हणजे 3 एक्स्ट्रा रन. सेमीफायनलच्या षटकात 3 एक्स्ट्रा रन काही होऊ शकतं. खूपच चांगला चेंडू आणि हा आले चेषण तटाला मासी मारे शापा आणि षटका डीजे. सचिन ब्रँडेड फटका, 6 धावा या 6 धावाने संघाची धावसंख्या सरसावत आहे, ती म्हणजे 48-48. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा खूपच चांगला चेंडू आणि पोलारचा झेलचा प्रयत्न आणि मला वाटतं झेल घेण्याचा प्रयत्न असेल आणि हा प्रयत्न सफल. खूपच चांगला ट्राय होती पण हासी मारे शापार आणि आणखीन एक षटकार. पुन्हा एकदा सचिन ब्रँडेड फटका, 6 धावांसाठी. या 6 धावाने संघाची धावसंख्या सरकते ती म्हणजे 54-54 धावा. शेवटचा चेंडू, या शेवटच्या चेंडूवर किती धावा जमा करते जर हा षटकार मारतो जर सचिन काटकरची हॅट्रिक होऊ शकते, षटकारांची हॅट्रिक. फोटो चेंडू आणि इलेक्ट्रिशियन टेबलला पाव तिकडे जाताना मला वाटतं इथे सीमा रेषा पार आणि चौकार डीजे. आणि या चौकाराने संघाची धावसंख्या झाली होती म्हणजे 58 धावा. धन्यवाद दिवे. जिंकण्यासाठी गणेश इलेव्हन माहुल यांना 59 धावांची आवश्यकता, खूपच मोठी अशी धावसंख्या. आणि या पुढील समालोचन करतील ते म्हणजे आमचे आवडते सर शेट्टी सर. धन्यवाद गणेश गायकवाड. प्रथम फलंदाजी करत असताना खारदांडा संघाने धावा केलेल्या आहेत, त्या 58 धावा केल्या. 59 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे 24 षटकांमध्ये, 24 चेंडूमध्ये. अर्थातच प्रत्येक षटकाने जवळपास 15 धावांची आवश्यकता असणार आहे. परंतु हे माहुलचं मैदान आहे, मंगेश वैती घरच्या मैदानावर फलंदाजी करतोय. त्याचबरोबर सुनील माहुलकर बहरात आहे, सचिन काटकर बहरात आहे, कल्पेश बहरात आहे. तर या ठिकाणी आगमन होत आहे ज्यांच्या कृपाशीर्वादाने ही क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आयोजित होते. अर्थातच या माहुल कोळीवाड्याचे माहुल गावचे भाग्यविधाते माजी नगरसेवक आणि राजीव गांधी चषक या मुंबईतील नामवंत क्रीडा स्पर्धेचे आयोजक अर्थातच राजेंद्र जगन्नाथ माहुलकर साहेबांचे या ठिकाणी या क्रीडा सोहळ्याच्या माध्यमातून क्रीडानगरीमध्ये आगमन होत आहे. तर सलामीची जोडी मैदानात दाखल होते, सचिन काटकर आणि सलामीची जोडी कल्पेश माहुलकर कडक ही जोडी मैदानात दाखल होते.
तर आपण पाहतोय गणेश इलेवन क्रिकेट संघ आयोजित नरेश नागवास प्रतिचषक भव्य ओहराम क्रीडा स्पर्धा, ज्या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक तब्बल 1,00,000 रुपये आहे, तर ज्या स्पर्धेचं द्वितीय पारितोषिक तब्बल 50,000 रुपये असणारी क्रीडा स्पर्धा अमित कोळी, किशोर माहुलकर, कल्पेश वैती, कल्पेश माहुलकर, तसेच संपूर्ण गणेश इलेवन संघ, तसेच या क्रीडा स्पर्धेसाठीचं मार्गदर्शन माजी नगरसेवक राजेंद्र माहुलकर साहेब, तसेच माजी नगरसेविका श्रीमती सीमाताई माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा स्पर्धा भरवली जाते. गत वर्षीप्रमाणे याही वर्षी क्रीडा स्पर्धा 1,00,000 रुपये पारितोषिकाची स्पर्धा असणारी. तर काल जर या ठिकाणी पाहिलं तर ओपन गट होता, खुला गट होता, त्या खुल्या गटातून बंडाबाई अर्थातच एस एस स्पोर्ट्स स्वामी अय्यप्पा इलेवन हा संघ अंतिम फेरीत जाऊन पोहोचलेला आहे. तर आज मात्र ग्रामीण गटातून अग्रिकोळी गटातून कोणता संघ अंतिम फेरीत जाऊन पोहोचतो ते पाहायचंय. तर सुरू असणारा सामना या ठिकाणी गणेश इलेवन माहुल वर्सेस खारदांडा, तर खारदांडा संघाने 58 धावा केल्यात, विजयासाठी 59 धावांचं लक्ष समोर ठेवलेलं आहे. 59 धावांचं लक्ष समोर घेऊन गोलंदाज फलंदाजीसाठी स्ट्राईकवर सचिन काटकर, नॉन स्ट्राईकला कल्पेश वैद, कल्पेश माहुलकर, तर गोलंदाजीसाठी विजय ज्याने सकाळी मेडनवर टाकली होती. हा चेंडू मेडांच्या दिशेने खेळला जातोय. सचिन काटकरच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. प्रत्येक निर्धाव चेंडू मॅचच्या दिशेने खारदांड्याला घेऊन जाईल, प्रत्येक मोठा फटका मॅचच्या दिशेने घेऊन जाईल तो माहुलला. हा चेंडू पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॅक फुटला, गेले पॉईंट, जागा बनवली, पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जातोय, चेंडू अडवतोय. दरम्यानच्या काळात 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्येचं 2 ने अकाउंट ओपन होत आहे. 2 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या 2 होते, 59 धावांचं. तर विजय गोलंदाजी मार्कवरच्या खेळाडूने सकाळी हॅट्रिक घेतली, प्लस मेडन ओव्हर देखील पाहायला मिळाली त्याच्या माध्यमातून. हा चेंडू जागेवरूनच खेळण्याचा फुटबॉलचा अभाव होता, जागेवरूनच हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला. निर्धाव चेंडूची सांगता होते. विजय मात्र आपल्या संघासाठी या ठिकाणी सुरेख कामगिरी करताना पाहायला मिळतोय. गोलंदाज विजय पहिले षटक सुरू असताना हा चेंडू आडव्या बॅटने शेवटच्या क्षणी आपला इरादा बदलला, समोरच्या दिशेने कदाचित खेळण्याचा प्रयत्न असावा. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातो, 1 धाव मिळेल. तर खारदांड्याचे समर्थक देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले आहेत, ज्यांच्याकडून टाळ्यांचा गजर पाहायला मिळतोय प्रत्येक डॉट बॉलला. सेमी फायनलची लढत आपण या ठिकाणी पाहतोय. आता मात्र रिबसिपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, तर 1 धाव मिळेल. दरम्यानच्या काळात धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 धावांवर, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. षटक क्रमांक पहिले सुरू असताना अजूनही विजयासाठी धावांची आवश्यकता असणार आहे ती 55 धावांची आवश्यकता असणार आहे. ते 19 चेंडूमध्ये 55 धावांची आवश्यकता. तर स्ट्राईकवर पुन्हा एकदा सचिन काटकर. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतं. शेवटच्या क्षणी सचिन आपला इरादा बदलतो, जो समोरच्या दिशेने एक चेंडू खेळायचा, शेवटच्या क्षणी मात्र आपली बॅट तो मिड विकेटच्या स्क्वेअर लेगच्या दिशेने नेतोय. आणि 2 चेंडूवर मात्र ते घडलं आणि बॅटच्या मधोमध काही चेंडू येऊ शकला नाही. आणि संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकली, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 धावांवर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. पहिलं षटक संपते. माहुल संघाला 59 धावांची आवश्यकता विजयासाठी आवश्यकता असताना आता मात्र 53 धावांची आवश्यकता अजूनही आहे. 18 चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता. षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल. आणि षटकारांच्या परिभाषेत जर धावसंख्या पाहायची झाली तर 18 चेंडूमध्ये 9 षटकार मारावे लागतील सामना जिंकण्यासाठी. आता मात्र कडक स्ट्राईक वर आहे. तर गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर येतोय. अर्षद गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. 18 चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता. माहुल आज मात्र इतिहास घडवण्यासाठी या माहुलच्या मैदानामध्ये, आपल्या घरच्या मैदानामध्ये
मॅचच्या रेषेत काही चेंडूच्या जाऊ शकला नाही फलंदाज, जागेवरून चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता, निर्धाव चेंडूचा सांगता, 17 चेंडू 53 धावा। हो सुरेख चेंडू कॉलवर टप्प्याचा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, तर प्रत्येक डॉट बॉल मात्र कारदांड्याच्या समर्थकांमध्ये उत्साह वाढवताना दिसतो। तर हर्षद विकेट केला जातो, कल्पेश माहुलकरच्या बॅट मधून निघालेला हा फटका आणि जातो सीमारेषा पार, षटकार 6 धावांसाठी। मोठा फटका कल्पेश माहुलकरच्या बॅटमधून पाहायला मिळाला, जोरदार आक्रमण हर्षदच्या गोलंदाजीवर कल्पेशच्या माध्यमातून झालं, 6 धावा वाढल्या। हा मात्र पॉईंटच्या दिशेने चेंडू तयार तटवण्याचा प्रयत्न चकला जातो क्षेत्ररक्षक, एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते, धावसंख्या 2 ने पुढे गेली, ज्या ठिकाणी एक धाव मिळू शकत होती त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चुकीच्या पद्धतीने चेंडूवर आला आणि 2 धावा अर्जित केल्या गेल्या, संघाची धावसंख्या पुढे गेली, धावसंख्या 14 धावांवर जाऊन पोहोचते, 59 धावांचं लक्ष विजयासाठी असताना कल्पेश माहुलकर स्ट्राइकवर। हा मात्र समोरच्या दिशेने चेंडू डोलावला जातो, कल्पेश माहुलकरच्या बॅट मधून अप्रतिम फटका, षटकार। तर संघाची धावसंख्या पुढे सरसावली, धावसंख्या जाऊन पोहोचते ते 20 धावांवर संघाची धावसंख्या, कल्पेश माहुलकर ऑन फायर। ऑफस्टंपच्या बाहेर पिचिंग गेला हा चेंडू, टाळ्यांचा गजर होताना पाहायला मिळतो, धन्यवाद। तर धावसंख्या पुढे सरसावली, 21 धावांवर जाऊन पोहोचते, सुरेख फटका, आता मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला हा फटका कल्पेश माहुलकरच्या बॅट मधून पाहायला मिळतोय, अरे बॉल टाक, तर षटक संपतोय, पहिलं षटक मात्र अतिशय सुंदर पाहायला मिळालं होतं, परंतु या षटकात धावा आलेल्या आहेत, पहिल्या षटकात केवळ 6 धावा होत्या, या षटकामध्ये 16 धावा आल्या, धावसंख्या झाली होती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा होताना पाहायला मिळत आहेत आणि विजयासाठी धावांची आवश्यकता असणार आहे ती। बारा चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता, 12 चेंडूमध्ये 6 षटकारांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी, षटकारामध्ये जर परिवर्तन धावांचं केलं तर आता प्रत्येक जण म्हणत असेल मंगेच्या नावावर 2 असतील, सचिनच्या नावावर 2 असतील, सुनीलच्या नावावर 2 असतील आणि कडकच्या नावावर 2 असतील, 8 होत आहेत। तर पाहूया कोण कोण हा षटकार मारताय, हा सामना कोण जिंकला जात आहे, खारदांडा की माहुल, गोलंदाजीमध्ये बदल केला जात आहे, सचिन पारवाडी गोलंदाजीसाठी येत आहे, रमेश इलेव्हन या संघात देखील सचिनला खेळताना पाहिलं जातं, सर्व कामगिरी त्याच्या माध्यमातून झाली आहे। हा चेंडू अकूट टप्प्याचा समोरच्या दिशेने कडक फटका पाहिला, 306 धावांसाठी। तर कडक मात्र जबरदस्त फलंदाजी करतोय, 11 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता, कल्पेश माहुलकर उर्फ कडक, आज मात्र कडक फलंदाजीचा आविष्कार दाखवला जात आहे। ऑप्शनच्या बाहेर पिचिंग गेलेला हा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय, पंच शहीर चेंडू घोषित करताय, टाळ्यांचा गजर,
आणि तीन धावांचा बोनस झाला म्हणावं लागेल माहुलकरांसाठी. खारदांड्याकडून दिला गेलेला बोनस दिवाळीच्या अगोदरच हा तीन धावांचा. संघाची धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचली 31 धावांवर. 11 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. सचिन पारवाडी, कल्पेश माहुलकर साठी अप्रतिम क्रीडा स्पर्धा नरेश नाकमा स्मृती चषक 2017 माहुल कोळीवाडा माहुलगाव. हा चेंडू पुन्हा एकदा कल्पेश माहुलकरच्या बॅट मधून अप्रतिम फटका पाहायला मिळतोय 6 धावांसाठी. डीजे आता अमित कोळीनी प्रत्येक मॅच साठी एक ट्रम्प कार्ड राखून ठेवलं होतं. पहिल्या मॅच मध्ये मंगेश वैद्य, दुसऱ्या मॅच मध्ये सचिन काटकर, तिसऱ्या मॅच मध्ये कल्पेश माहुलकर. वेगवेगळी ट्रम्प कार्ड अमितच्या मात्र बाहेर काढतोय. याला म्हणतात एक धूर्त कर्णधार. आणि या फलंदाजीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे कल्पेश माहुलकरला अमित कोळी यांच्या माध्यमातून. हॅट्रिक साठी आहे का? तर हा चेंडू मात्र बॅटच्या पड्ड्यात काही येऊ शकला नाही. निर्धाव चेंडू जे सांगता होते. संघाची धावसंख्या पाहायला मिळते होती 37 धावांवर. संघाची धावसंख्या 9 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू आहेत ते 9 धावा करायच्या त्या 22. 9 चेंडू 22 धावा, 22 धावा 9 चेंडू. खारदांडा माहुल, माहुल खारदांडा नरेश नाकवा स्मृती चषक 2017. हा चेंडू अप्रतिम 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 दर्जा टाया तर झाल्याच पाहिजे या फटक्यावर. आईलो तुझे मी दर्शनाला नागे गुण गणेशी लेवण संधान. आईलो तुझे मी दर्शनाला नागे गुण गणेशी लेवण संधान. आईलो तुझे मी दर्शनाला नागे गुण गणेशी लेवण संधान. आईलो तुझे मी दर्शनाला नागे गुण गणेशी लेवण संधान. तर अप्रतिम बद्दल माहुलच्या मैदानात गोंगावत आहे. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कडक साठी. एवढे अप्रतिम फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 43 धावांवर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे कल्पेश कडक. संख्या पुन्हा एकदा पुढे गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते होती 15 धावांची आवश्यकता अजूनही असणार होती. आ येणारे चेंडू आहेत ते 8 चेंडू आणि 15 59 धावांची आवश्यकता होती 4 षटकार. 32 उलटा चेंडू मोठा फटका बेगीर करण्याचा प्रयत्न आणि झेल पकडला जातोय. खेळाडू बाद होतोय 7 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. क्या बात है खडक साठी एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे. 5 षटकारांच्या मदतीने 32 धावांची खेळी सजवली आणि माहुल संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून सोडलंय. आता मात्र 7 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. जे काही फटके मारलेत अकूट टप्प्याचे चेंडू कव्हरच्या दिशेने षटकार मारलेत आणि भगवान सावंत नक्कीच खुश झाले असणार. आपण ऑफिशियल किट पार्टनर का आहोत माहुल संघाचे आज मात्र तुमच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतोय. आणि विशेष म्हणजे संतोष बंड हे देखील मॅच पाहत आहेत. त्यांचा देखील चेहऱ्यावर श्रीलंकल हे देखील थोडेसे खुश असतील कारण त्यांचा खेळाडू परफॉर्मन्स देत आहे. 7 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. क्रिकेटच्या खेळामध्ये कधीही काहीही होऊ शकतं. तर फलंदाजीसाठी सचिन काटकर. हा चेंडू मात्र कव्हरच्या दिशेने अप्रतिम हिट पाहायला मिळतो 4 धावांसाठी. तर आता मात्र सामन्याचं समीकरण बदललंय. शेवटचे चेंडू आहेत ते 6 विजयासाठी धावांची आवश्यकता आहे ती 11 धावांची. 6 चेंडू 11 धावा, 11 धावा 6 चेंडू. खारदांडा माहुल, माहुल खारदांडा. कोण जिंकणार आणि अंतिम फेरीचं तिकीट कोणाला मिळणार नरेश नाकवा स्मृती चषकाचं, त्याच्यासाठी ही स्पर्धा पाहायला मिळते. त्याच्यासाठी झुंज पाहायला मिळतंय. मंगेश वैद्य शाईकर नॉट ऐकला सचिन काटकर.
सहा चेंडू शेवटचे राकेश गोलंदाजी मार्क वर येतोय. विजयश्री कुणाच्या गळ्यात माळ घालते पाहायचंय. हा सामना कोण जिंकतोय ते पाहायचंय. अंतिम फेरीचं तिकीट कोणाला मिळतंय पाहायचंय. ऐतिहासिक दिवस आहे मित्रांनो आजचा. आजच्याच दिवशी 2 एप्रिल 2011 ला महेंद्रसिंग धोनीच्या भारतीय संघाने दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकून दिला होता आपल्या भारताला. आणि आज तोच दिवस आहे. त्याच दिवशी काय होतंय पाहायचंय. माहुलच्या मैदानामध्ये, माहुल कोळीवाड्यामध्ये, मंगेश वैतीच्या माहुल गावामध्ये, कल्पेश माहुलकरच्या माहुल गावामध्ये, अर्थातच नरेश नाखवा स्मृती चषकामध्ये कल्पेश. हा चेंडू सुरक्षित रटवला जातो. अप्रतिम फटका, मंगेश वैती ब्रँडेड फटका पाहायला मिळतोय 6 धावांसाठी. तर आज मात्र कोळी आणि आमचे राजेश आदेकर सर देखील खुश झाले असतील. पुढचा चेंडू शरीराचा वेध घेताना पाहायला मिळत आहे. सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. धावसंख्या पुढे जाते. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 4 आणि 4 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत. त्या 4 धावा बनवायच्या विजयासाठी माहुल संघाला. राजेश आदेकर यांचं कौतुक करावं लागेल. या ठिकाणी उपस्थित झाले ते वेळ झाली आरतीला. हे गाणं ज्यांनी गायलंय त्या गाण्याचे गायक या ठिकाणी आलेत. आणि त्यांनीच मात्र माहुल गावचं गणेश इलेव्हन संघाचं देखील गाणं गायलंय. आणि आपण गणेश इलेव्हन संघाचं गाणं म्हणजे एका चांगल्या संघाचं गाणं गायलंय आज मात्र त्यांना वाटत असेल. तर ज्यांनी गाणं गायलंय त्यांच्यासाठी देखील एकदा तयार झाला पाहिजेत. कारण माहुल गावचं गाणं ज्या गायकाने महाराष्ट्रातील लोकप्रिय गीत गायले आणि त्यांनीच माहुल गावचं गाणं देखील गायलंय. तर सव्यात मॅच कडे पुन्हा एकदा सचिन काटकर डोक्यावर बर्फ ठेवून ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय आणि कल्पक आणि नेत्र दीपक मारतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये अधिराज्य गाजवलंय सचिन काटकर. स्ट्राईक वर तर गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा राकेश खारदांडा. आज मात्र पहिल्या दोन सामन्यामध्ये उरणमधील दोन मातब्बर संघांना पराभूत केलंय. गणेश इलेव्हन माहुल संघाने सावरखारला पराभूत केलं, सोनारीला अड्डीतडीच्या लढतीत पराभूत केलं. आणि आता मात्र खारदांड्याविरुद्ध चालू असणारा हा सेमीफायनलचा सामना. हा चेंडू टोलावला जातोय समोरच्या दिशेने. एक धाव मिळेल आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 56 धावांवर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता विजयासाठी. 3 चेंडू 3 धावा. माहुल खारदांडा, खारदांडा माहुल. तर मंगेश वैती माहुल गावचा टेनिस बॉल क्रिकेटचा सुपर स्टार फलंदाजीसाठी सज्ज झालाय. राकेश गोलंदाजी मार्कवर अडीतडीची लढत पाहायला मिळते. मोठी धावसंख्या उभी केली परंतु तिचा पाठलाग देखील या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय माहुल संघ. बिग हिट केला जातोय, मोठा फटका माहुल मैदानामध्ये मात्र अंतिम फेरी दाखल झाला होतो. गणेश इलेव्हन माहुल अर्थातच अप्रतिम सामना या ठिकाणी पार पडला. डीजे डीजे एक मिनिट पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊ. डीजे संघ जिंकलेला माहुल आहे परंतु खारदांडा संघ सेमीफायनल पर्यंत दाखल जावं चांगली कामगिरी केल्याबद्दल खारदांड्यासाठी एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे. आमच्या आग्रीकोळी बांधवांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. सचिन गणेश टायगर तुमचं देखील कौतुक आहे. पराभूत जरी झाला परंतु मान ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो कुणाला द्यायचं कल्पेश माहुलकर उर्फ कडक मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. खारदांड्याचे बरेचसे समर्थक या ठिकाणी आले होते परंतु तुमच्या खेळाडूंनी जरी पराभूत झाले तरी सर्वांना खुश केलं या ठिकाणी म्हणावं लागेल. कल्पेश माहुलकर उर्फ कडक वादळी खेळ या ठिकाणी करतोय. आणि अर्थातच
राजेश जी आदेकर ज्या संघाचं तुम्ही गीत गायले तो संघ काय पद्धतीचा आहे काय दर्जाचा आहे तुम्ही याची देवी याची डोळा पाहताय आणि कल्पेश माहुलकर माहुल क्रिकेटचा एक जबरदस्त खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय।